फाइनेंस ने कुछ दिनों पहले एमडी तस्करों के एक बड़े रैकेट का पर्दाफाश करके 2 करोड़ रुपए कीमत की एमडी बरामद कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया था। वही इस मामले में अब अन्य 2 आरोपियों को भी हिरासत में ले लिया गया है। बताया जा रहा है कि पकड़े गए दोनों आरोपी नागपुर के रहने वाले हैं। दोनों ही आरोपी पर पहले से कई आपराधिक मामले भी दर्ज हैं। इन गिरफ्तारी के बाद पुलिस को जानकारी मिली कि इस मामले में मुंबई के रहने वाले 2 अन्य आरोपी एमडी ड्रग्स के मुख्य सप्लायर हैं, जो माल नागपुर ला रहे थे। वहीं सूत्रों से जानकारी मिली कि होली के दिन यह दोनों ही आरोपी गोवा में रुके हुए थे, जिसके बाद क्राइम ब्रांच की टीम ने गोवा के होटल पर छापा मारकर दोनों ही आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों से पूछताछ करने पर पता चला कि संदीप तिवारी नामक एक पुराना आरोपी, जिस पर एंटी नार्कोटिक सेल पहले भी कार्रवाई कर चुकी है, यह आरोपी बनारस के पास जौनपुर के एक गांव में रह रहा है और अन्य आरोपी को यही ड्रग्स दिया करता था। इस आरोपी का पता लगते ही क्राइम ब्रांच की टीम ने आखिरकार जौनपुर पहुंचकर आरोपी को धर दबोचा। बताया जा रहा है कि यह आरोपी संदीप तिवारी किसी फार्मेसी में काम किया करता था और इस तरह के सिंथेटिक ड्रग्स बनाते हुए पहले भी पकड़ा जा चुका है। पूर्वी 3 मार्च से सुमारा से एक नार्कोटिक्स की केस करण्यात आली होती, ज्यामध्ये अंदाजन 2 KG MD पकडण्यात आला होता। त्यामध्ये अपडेट असा आहे की याचे नंतर तपासामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे सेक्शन्स पण लावण्यात आलेली आहे। यामध्ये एक आरोपी लोकल नागपूरचे राहणारे, त्यांना अटक करण्यात आला होता। याचे नंतर एक आणखी आरोपी ज्यांच्यावर मर्डर वगैरे सारखे गुन्हे आहेत, ते पण नागपूर शहरचा आहे, अक्षय येवले म्हणून, त्यांना पण या केसमध्ये अटक करण्यात आला होता। याचे नंतर तपासामध्ये आणखी 2 लोक जे मुंबईमध्ये, एक मुंबईचे राहणार आहे, एक ओरिजिनली नागपूरचे असतील परंतु ते मुंबईला शिफ्ट झाला होता, असे 2 आरोपी पंकज चर्डे आणि अक्रम खड्डे ज्यांच्यावर पूर्वीचे बरेचसे NDPS चे केसेस आहे, जे इकडेचे कन्साइनमेंट त्यांचेकडून आला होता असा निष्पन्न झाला होता। आणि हे लोक गोवामध्ये होलीचे दिवशी तिथे काही सेलिब्रेशनचे निमित्ताने गेले होते। आमची एक टीम गोवाला फ्लाई आम्ही करवले होते आणि गोवाला होलीच्या दिवशी रात्री असे 2 आरोपीला गोवातून ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्यांना नागपूरला आणून ते सध्या PCR मध्ये आहे। याचे नंतर तपासामध्ये असा दिसून आला की एक संदीप तिवारी म्हणून आहे, जे वाराणसीचे राहणार आहे, ते या गँगला ते सप्लाई हे कन्साइनमेंट करत होता। त्यांना आमचे टीम वाराणसीला गेला होता आणि काल त्यांना वाराणसीतून ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्यांना पण नागपूरला आणण्यात आलेले आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टात प्रोड्यूस करत आहे। संदीप तिवारी सध्या एक हे यामध्ये मुख्य सूत्रधार दिसून येत आहे। यांना 2018 सुमारास मुंबईमध्ये 1000 कोटीचे ड्रग्सचे ट्रॅफिकिंगमध्ये त्यांचे विरुद्ध अँटी नार्कोटिक सेल मुंबईनी कारवाई केली होती आणि ते 2 वर्ष अंदाजन जेलमध्ये होता, जे आहे ते इंटरनॅशनल एक रॅकेट त्यावेळी अँटी नार्कोटिक सेलनी बस्ट केली होती। आणि याचे हे आरोपी आहे संदीप तिवारी, जे सध्या बेलवर होता आणि वाराणसीचे गावात, वाराणसीचे पुढे जौनपूर जिल्ह्यात एक गावात ते वास्तव्यात होता आणि तिथून हे इकडेचे जे या आमचे जे कन्साइनमेंट जप्त झालेले आहे त्याचे मुख्य सूत्रधार आत्तापर्यंतचे तपासात ते दिसून आलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। एकंदरीत या केसमध्ये 7 आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये MCOC Act अंतर्गत कारवाई करण्याचे दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर प्रपोजल तयार करण्यात आलेली आहे आणि MCOC अप्लाई करणे या केसमध्ये विचाराधीन आहे। एकंदरीत ही रॅकेटची जी अपवर्ड मी सुरुवातीला सांगितले होते की यामध्ये जे काही अपवर्ड लिंकेज आणि डाउनवर्ड लिंकेज दिसेल अशा प्रकारचे लोकांची पूर्णपणे तपास एक स्पेशल टीम करत आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये मागचे 10 दिवसात 7-8 दिवसात झडती मुंबईमध्ये वेगवेगळे एस्टॅब्लिशमेंट्स ची झडती घेण्यात आलेली आहे, गोवामध्ये झडती घेण्यात आलेली आहे, वाराणसीमध्ये झडती घेण्यात आलेली आहे आणि नागपूरमध्ये भरपूर ठिकाणी
झडती घेण्यात आलेली आहे. उदाहरण, एक गाडी मुंबईवरून सापडलेली आहे जे ड्रग ट्रॅफिकिंगसाठी कस्टमाइज करण्यात आली होती. सीट्स, पॉकेट सीट्सवर वेगवेगळे प्रकारचे स्लॉट्स तयार करून त्यामध्ये ड्रग्स हाईड करून ट्रान्सपोर्टेशनमध्ये मदत होईल. किंवा झिप पाउचेसचे लहान लहान पाउचेस मोठ्या संख्येने त्यांचे करून बरामद करण्यात आलेली आहे. एकंदरीत हे मोठे प्रकारात एक रॅकेट यामध्ये समोर आलेली आहे. यामध्ये जे महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्ह्यात जे हे लोक सप्लाय करत होते, ज्यांना ज्यांना सप्लाय करत होते, त्यांच्याबद्दल पण तपास युद्धपातळीवर सुरू आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी, BCN न्यूज, नागपूर.